50 वर्ष हो गए आपके इस फिल्म इंडस्ट्री में और फिल्म इंडस्ट्री को हो गए हैं 100 वर्ष, जिसमें से आधा समय आपका योगदान रहा है भारतीय फिल्म को। जो लोग खास होते हैं वही कर पाते हैं और सचिन जी आप खास हैं। मराठी सिने जगताला सोनेरी दिवस आणणारा, 50 अधिक वर्ष चित्रपट सृष्टी गाजविणारा, मराठी हिंदी सिनेसृष्टीत नावलौकिक मिळविणारा अभिनेता, गायक, पटकथाकार, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर। डांस भी करता है, गाना भी गाता है, पिक्चर भी बनाता है, एक्टिंग भी करता है। वन मैन इंडस्ट्री म्हणतात असं आहे सर, महाराष्ट्राचा अभिमान आहे। शरद पिळगावकर यांचा सुपुत्र, मुंबईत 17 ऑगस्ट 1957 रोजी सचिनचा जन्म झाला। मराठी सिनेसृष्टीला बाल कलाकाराच्या रूपात एक हिरा गवसला। 1962 सचिन केवळ 4 वर्षांचा होता, त्यावेळेस हा माझा मार्ग एकला या सिनेमानं त्याच्या अभिनयाला इतकी उंची गाठून दिली की पहिल्याच चित्रपटासाठी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केलं। तुम्ही काल घेतलं होतं म्हणून? मी घेतलं होतं म्हणून घेतलं, मी पुन्हा नाही घेणार दादा। आणि पहिला हिंदी सिनेमा मिळाला 1967 मंजली दीदी या भावनात्मक चित्रपटात सचिननं किशनची भूमिका साकारली, ज्यात धर्मेंद्र आणि मीना कुमारी हे मुख्य भूमिका साकारत होते। ऋषिकेश मुखर्जी या दिग्दर्शकानं सचिनला दिलेल्या संधीचं सचिननं सोनं केलं आणि या बाल कलाकाराचं नशीब उजळू लागलं। सुप्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी हिच्या सहवासामुळेच सचिनवर हिंदी आणि उर्दू भाषेचे चांगले संस्कार झाले आणि त्यामुळे शफक या नावाने स्वतः शायरी देखील लिहितो। जवळपास 65 चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका साकारणारा सचिन देव आनंदच्या प्रेम पुजारी, ज्वेल थीफ, तर संजीव कुमारच्या चंदा और बिजली, फिरोज खान संजय खानच्या मेलामध्ये, तर शम्मी कपूरच्या ब्रह्मचारी यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये झळकला। बाड़े तो मुझे याद ही नहीं है, मास्टर की ठुकाई से माँ की मार अच्छी, आवाज ज्यादा होती है और मार कम लगती है। थोड़ा मासी तो, थोड़ा तुम जाओ यहाँ से। तू कौन है मेरे बार? इस दिन मैं लाया हूँ शरू भैया, इसका नाम है बिल्कुल। त्याचा श्रीकृष्ण लीला हा सिनेमा लक्षवेधी ठरला, कारण सचिननं बालपणी केलेली कृष्णाची भूमिका ही आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे। तुम्ही तो कहा करती हो मैया कि सच्चे मन से बुलाओ तो भगवान अवश्य आते हैं। तुमने उन्हें सच्चे मन से बुलाया, वे आए और लड्डू खा गए। पूछ लो ना गणपति बाबा से। राजश्री प्रोडक्शनच्या गीत गाता चल या सिनेमानं बॉलिवूडला एक नवा चेहरा दिला। प्रमुख नायक म्हणून सचिनची सारिका सोबतची ही जोडी प्रसिद्ध ठरली याच सिनेमात। राधा का भी शाम वो तो मेरा का भी शाम। आणि मग अनेक चित्रपटांमधून वेगवेगळ्या नायिकांसोबत सचिन झळकू लागला। प्रमुख भूमिका केलेले चित्रपट 1976 बालिका वधू, पण त्याचसोबत राजश्री प्रोडक्शनच्या अंखियों के झरोखों से या सिनेमामध्ये सचिनची रंजिता सोबतची केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळाली। बड़े अच्छे लगते हैं अंखियों के झरोखों से, मैंने देखा जो सांवरे। मराठी आणि हिंदीवर उत्तम प्रभुत्व असणाऱ्या सचिननं भोजपुरी भाषेची देखील झलक नदिया के पार या चित्रपटात साधना सिंग बरोबर अभिनय करून दर्शवली। यही तो मुश्किल है, मन जब बहुत कुछ बोलना चाहे ना तो मुझसे बात ही नहीं निकलती। इतकंच नव्हे तर अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक कलाकाराच्या रूपातही सचिननं आपल्या अभिनयाची छाप पाडली। 1975 शोले, ज्यात त्यानं अहमदची छोटीशी पण महत्वपूर्ण भूमिका साकारली होती। एक तो तुम 10 जमात पास भी हो, अंग्रेजी भी जानते हो और तुम्हारे जबलपुर के मामों ने लिख भी दिया है कि तुम भी आ गई अब्बा की बातों में। अवतार, सूर संगम, अमिताभ सोबतचा सत्ते पे सत्ता, तर जितेंद्र आणि रेखा सोबतचा जुदाई, संजीव कुमारचा राम तेरे कितने नाम, आणि असे अनेक चित्रपट सचिननं केले। मैं अनाथ लावारिस, घरों की भीड़ भाड़ में आपने मेरा हाथ पकड़ लिया, वरना मैं तो कब का खो चुका होता। मैं तो भूखा मर जाऊंगा। आग, आग! कहो कैसे लगी मेरी डाइव? अरे वाह 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 वाह, क्या बात है,
ऐसा लगा जैसे कि वो क्या कहते हैं उसको, वो गोल गोल लाल लाल कद्दू कद्दू पानी में लुढ़क के गिर पड़ा हो। हिंदी सिनेमा सृष्टी मध्ये बालकलाकार म्हणून झळकणाऱ्या सचिन ने मराठी सिनेमा सृष्टीतही अभिनय सुरू ठेवला। सचिन अभिनीत पहिला मराठी चित्रपट अष्टविनायक खूपच गाजला। ब्रह्मचारी शूटिंगच्या दरम्यान तर सचिन ने चित्रपट बनविण्याचा खेळच सुरू केला। इतर लहानग्यांना एकत्रित करून त्यांना अभिनेता बनवलं आणि स्वतः बनला दिग्दर्शक। या खेळामध्ये त्याला साथ लाभली ती ज्युनियर मेहमूद या कलाकाराची। यांची मैत्री इतकी घट्ट होती की शोले या चित्रपटासाठी रमेश सिप्पी यांच्या सहाय्यक दिग्दर्शकाच्या भूमिकेत हे दोघं जण एकत्रित काम करत होते। जो डर गया समझो मर गया। याच सिनेमातले काही सीन्स सचिननं स्वतः दिग्दर्शित केले। माय बाप हा त्याच्या दिग्दर्शनातून साकारलेला पहिला मराठी सिनेमा। पण सचिनला व्यावसायिक यश मिळालं ते 1984 सालच्या नवरी मिळे नवऱ्याला या सिनेमामुळे, ज्यात सचिन आणि सुप्रियाची पहिली भेट त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली। मराठी सिने जगताची ही प्रसिद्ध आणि रसिकांची चाहती जोडी 1985 साली विवाह बंधनात अडकली आणि याच जोडीनं मराठी रसिकांना अनेक गाजलेले चित्रपट दिले। नवरी मिळे नवऱ्यालाच्या यशानंतर माझा पती करोडपती, नवरा माझा नवसाचा आणि आम्ही सात पुते। तुमचं नाव काय? सौदामिनी। सौदामिनी, तुम्ही मला नुसतंच दामिनी म्हणा, हे गेल्यापासून नावातलं सौ मी काढून टाकलंय। बाकी उठ 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 ओ हळू हळू, त्यांना झोपेतून उठवताय का आयुष्यातून उठवताय? माझा नवरा आहे ना। मग मी कुठं म्हटलं माझा आहे? सचिनच्या दिग्दर्शनामध्ये अनेक चित्रपट निर्माण झाले। सचिनला घवघवीत यश प्राप्त झालं ते 1988 सालच्या अशी ही बनवा बनवी मुळे। सुधा घे गा नाव। भारतानं आकाशात सोडलं मोठं यान आणि नशिबानं पदरी बांधलं शंतनूचं ध्यान। मराठी रसिकांच्या गळ्यातल्या ताईत बनलेल्या सुपरस्टार विनोदवीर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या सोबत सचिनचा हा चित्रपट धमाल गाजला। सचिन हा मराठी सिनेमा सृष्टीचा एक असा अभिनेता आहे ज्यानं बहुतांशी सिनेमात स्वतःसाठी स्वतःच पार्श्वगायन केलं आहे आणि काही चित्रपटांमध्ये इतर नायकांचा आवाज ठरला। एका लग्नाची तिसरी गोष्ट या छोट्या पडद्यावरील मालिकेचं शीर्षक गीत सचिननं गायलंय। प्रेमाने मिटती मनाची अंतरे, प्रेमाला प्रेमाने पाहू चला। सचिन पिळगावकर दिग्दर्शित पहिला हिंदी सिनेमा प्रेम दिवाने। 1992 या सचिनच्या सिनेमाचे नायक होते जॅकी श्रॉफ, माधुरी दीक्षित आणि पूजा भट्ट। उसे उस गलती की सजा मत दो जो उसने कभी नहीं की। आशुतोष की इस झूठी कहानी पर तुम विश्वास कर सकती हो राधा, क्योंकि तुम अभी तक नादान हो, बच्चे हो। अंखियों के झरोकों से या सिनेमाचा नायक असणाऱ्या सचिनला याच सिनेमाचा सिक्वेल बनविण्याची संधी मिळाली आणि त्याच्या दिग्दर्शनातून निर्माण झाला 2011 सालचा जाना पहचाना हा सिनेमा। I'm an author. अगली बायोग्राफी मैं आपकी लिखना चाहती हूँ। 1990 दशकात सचिन छोट्या पडद्याकडे वळला। डीडी मेट्रो या नॅशनल हिंदी वाहिनीवर सचिनची तू तू मैं मैं ही विनोदी मालिका तुफान गाजली, ज्यात पत्नी सुप्रिया आणि रीमा लागू सोबत सचिननं अभिनय सुद्धा केला। त्या काळात चलती का नाम अंताक्षरी या मालिकेचं आणि अनेक पुरस्कार सोहळ्यांचं सचिननं सूत्रसंचालनही पार पाडलं। आप सबका स्वागत है आपके मनपसंद प्रोग्राम में जिसका नाम है चलती का नाम अंताक्षरी। असा हा हरहुन्नरी अष्टपैलू अभिनेता, कधी अभिनय करतो, कधी गातो, कधी दिग्दर्शन करतो तर कधी नाचतो सुद्धा। नच बलियेच्या पहिल्या पर्वाचा विनर ठरणाऱ्या सचिन आणि सुप्रिया या जोडीनं अवघ्या जगाला आपल्या नृत्य कौशल्याची जाण करून दिली। महाराष्ट्रातल्या काही कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आणि काही लुप्त कला लोकांसमोर येण्यासाठी सचिननं एकापेक्षा एक या रियालिटी शोची निर्मिती केली 2007 साली। या शोचे अनेक पर्व गाजले ज्यात सचिन महागुरुच्या खुर्चीवर विराजमान झाला। काय छान नाचलात हो तुम्ही, तुम्ही एकही बीट चुकवला नाही, मीही चुकवू इच्छित नाही। चित्रपट सृष्टीत 50 वर्ष पूर्ण झाल्यावर सचिननं स्वतःची ऑटोबायोग्राफी लिहिली
हाच माझा मार्ग या ऑटोबायोग्राफीचं अनावरण सचिन तेंडुलकरच्या शुभहस्ते करण्यात आलं. ज्यावेळेस अमिताभ बच्चन आणि सोनू निगम यांसारखे अनेक दिग्गज कलाकार कौतुकाचा वर्षाव करण्यासाठी उपस्थित होते. कुठल्याही कलावंताला जेव्हा पाठीवर थाप मिळते तेव्हा त्याला बरं वाटत असतं, आणि आपल्या माणसाकडनं जर मिळाली तर त्याला जास्त बरं वाटतं. ती आपल्या माणसाची थाप आज तुम्हा सर्वांचे हात माझ्या पाठीपर्यंत पोहोचलेले आहेत एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आत्मविश्वासाच्या जोरावर ज्यानं मराठी सिनेमा सृष्टीला सोनेरी दिवस आणले अशा सचिन पिळगावकरला अल्ट्रा मराठीचा मनपूर्वक सलाम. अनेक लेजेंडरी व्यक्तिमत्वांची जीवनविषयक माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.